सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मी सौ संगीता उत्तम इंगळे, जिल्हा परिषद शाळा बोरगाव, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली, आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। गेली 4 वर्षे आम्ही आमच्या बोरगाव शाळेमध्ये किल्ला बनविण्याचा उपक्रम घेत आहोत। त्यानुसार यावर्षीही आम्ही आमच्या शाळेत किल्ला बनविण्याचा उपक्रम हाती घेतला। यामध्ये आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वंदना कदम मॅडम, तसेच आमच्या शाळेतील सर्व शिक्षक, सौ सुतार मॅडम, सौ कुंभार मॅडम, सौ पोसाने मॅडम, सौ मलमे मॅडम, श्री पाटील सर आणि श्री भंडारे सर यांनी विद्यार्थ्यांना किल्ला कसा बनवायचा याचे मार्गदर्शन केले। त्यानुसार इयत्ता पहिली ते इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रत्येक इयत्तेचा सुंदर अजोड असा किल्ला बनविला। प्रत्येक किल्ला बनवत असताना विद्यार्थ्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह पाहण्यास मिळाला। निरागसपणे चेहरे आपल्या कार्यामध्ये दंग झालेले दिसून आले। कोणी पाणी आणण्यासाठी दंग, तर कोणी माती आणण्यासाठी धडपड करत असलेले, सगळीकडे नुसती धांदल दिसून येत होती। परीक्षेनंतर मुक्त झालेली ही आमच्या शाळेतील बालमने आपल्या आवडीच्या किल्ला बनविण्याच्या छंदामध्ये मग्न झालेली पाहावयास मिळत होती। दुपारनंतर सुन्न असा शुकशुकाट वर्गात दिसून येत होता, तर परिसरामध्ये किल्ल्याच्या ठिकाणी मात्र हा बालचमू जमलेला दिसायचा। यामधून शिवरायांच्या कार्याप्रती आणि मावळ्यांप्रती आदर निष्ठा या आमच्या शाळेतल्या छोट्या छोट्या मावळ्यामधून दिसून येत होता। किल्ले बनवत असताना मुलगा मुलगी समानतेचे मूल्य रुजलेले आम्हाला दिसून येत होते। कोणतेही काम मुलगा मुलगी हे समानतेने किल्ला बनवत असताना करत असलेले आम्हाला दिसत होते। अगदी पहिलीपासून 8वीपर्यंत सर्वांनी झटून सुंदर सुंदर असे किल्ले बनविले आणि शिवरायांचा पूर्व इतिहास आमच्या शाळेमध्ये या चिमुकल्या मावळ्यांनी साकारला। विशेष म्हणजे इयत्ता पहिली दुसरीची छोटी मुले सुद्धा मोठ्या मुलांशी स्पर्धा करू लागली आणि आपला किल्ला कसा उत्कृष्ट होईल याचा प्रयत्न करू लागली। आणि या ठिकाणी ती शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ याचा पदोपदी वापर करत असलेली मला जाणवत होती। तसेच परिसरातीलच टाकाऊ वस्तूपासून ही मुले सुंदर सुंदर असे साहित्य किल्ल्याच्या शेजारी तयार करत असलेली आम्हाला दिसून येत होती। किल्ल्यासमोर पाण्याच्या व्यवस्थेसाठी मुलांनी छोटे छोटे तलाव, विहिरी यांची आखीव रेखीव सुंदर अशी बांधणी केली। किल्ल्यासमोरचा आणि किल्ल्याच्या सभोवतालचा सर्व परिसर स्वच्छ करून सुंदर सुंदर अशा रांगोळ्या रेखाटल्या। त्याचबरोबर आम्ही सर्व शिक्षकांनी त्या किल्ल्यांचे परीक्षणही केले। किल्ल्यांना मुलांनी राजगड, विजयदुर्ग, प्रतापगड, पन्हाळा अशी नावे देऊन शिवकालीन इतिहासालाच जणू उजाळा दिलेला दिसून येत होता। आम्ही सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे क्रमांक काढले आणि क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच इयत्ता पहिली ते 8वीच्या सर्व वर्गाचे अभिनंदन करण्यात आले। या अस्तुत्याच्या उपक्रमाचे पालक वर्गांनीही कौतुक केले। थोर शिवबा उपकार तुझे पदोपदी स्मरतात आम्हाला, थोर शिवबा उपकार तुझे पदोपदी स्मरतात आम्हाला, कार्य तुमचे लाख मोलाचे, कार्य तुमचे लाख मोलाचे, प्रेरणा देई आम्हाला, प्रेरणा देई आम्हाला, धन्यवाद। असे आणखी आमच्या शाळेचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या स्नेहांग खुर्देशी या यूट्यूब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा।